नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स. राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नीटच्या परीक्षेतील धक्कादायक प्रकार समोर. नवी मुंबईतील डीवाय पाटील विद्यालयात राजस्थानच्या मुलीने दिली महाराष्ट्रातल्या मुलीची परीक्षा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात 3 वाहनांमध्ये भीषण अपघात. अपघातात 3 जणांचा मृत्यू, 4 प्रवासी गंभीर जखमी तर 4 किरकोळ जखमी. रायगडच्या तळा तालुक्यातील पुसाटी येथे शिवजयंती उत्साहात साजरी. पुसाटी ग्रामस्थांकडून महाराजांची काढण्यात आली पालखी मिरवणूक. लेझिमच्या तालावर महिलांनीही धरला ठेका. आणि खेड बाजारपेठेत आंब्याची आवक वाढल्याने दर उतरले. आंबा खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठी गर्दी. आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नीटच्या परीक्षेचा बोगसपणा उघडकीस आलाय. यात एका नवी मुंबईतील मुलीच्या नावाने राजस्थानची विद्यार्थिनी परीक्षा देत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. नवी मुंबईतील डीवाय पाटील विद्यालयात सुरू असलेल्या नीट परीक्षेत एका विद्यार्थिनीच्या नावाने एका राजस्थानच्या यादव नावाच्या मुलीने परीक्षा देत असल्याची बाब संबंधित परीक्षेच्या सुपरवायझरच्या लक्षात येताच मुलीची चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. मुलीला ताब्यात घेतले असून तिने अजून असे प्रकार केले असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास सुरू आहे. 5 मे 2024 जी शासनातर्फे जी नीटची एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती, ते आपल्या इथं CBD बेलापूर येथील सेक्टर 15 इथल्या DY पाटील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये ती एक्झाम होती. ती एक्झाम देत असताना एक यादव नावाची मुलगी एका दुसऱ्या कॅन्डिडेटच्या नावावर बोगसरित्या तिने एक्झाम दिलेली होती. ती तिथल्या जे कंडक्ट आहेत करणारे त्यांच्या लक्षात आलेलं होतं, त्यामुळं त्यांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन थोडी चौकशी केली. त्यास लक्षात आलं की ती एका बोगस कॅन्डिडेट म्हणून एका कॅन्डिडेटच्या नावावर ती बोगस परीक्षा देण्यासाठी तिथे मिळून आलेली होती. तिच्याबाबत DY पाटील कॉलेजचे जे देवजानी दासगुप्त म्हणून ज्या कंडक्टर होत्या त्यांनी सदरबाबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याबद्दल आपल्या CBD पोलीस ठाणे येथे भादवी कलम 419 आणि भारती विद्यापीठ ऍक्ट 7 आणि 8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या 3 जणांचा मृत्यू झालाय तर 9 प्रवासी गंभीर जखमी झालेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे पाईप घेऊन जाणारा ट्रक बोरघाटात भरधाव वेगात आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पो आणि ओमनी कारला जोरदार धडक देऊन हा भीषण अपघात झालाय. या अपघातात ओमनी कारमधील 2 जणांचा मृत्यू तर ट्रकमधील 1 जणाचा जागीच मृत्यू झालाय. तर या अपघातात 4 जण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर MGM येथील रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, IRB टीम, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, देवदूत यंत्रणा, पेट्रोलिंग टीम आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत अपघातात कार, ट्रक आणि टेम्पोमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तर अपघातग्रस्त वाहने काही काळानंतर बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वरील वाहतूक देखील सुरळीत करण्यात आली. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती मुंबईला किलोमीटर 3800 सकाळी 4:20 दरम्यान एक अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये पाईप वाहून येणारी ट्रक, त्यानंतर कोंबडी वाहून येणारा टेम्पो आणि एक ओमनी अशा 3 गाड्यांचा अपघात झालेला आहे. 3 गाड्यांमध्ये साधारणतः 11 लोक बाधित झालेले आहे. 11 लोकांच्यापैकी 4 लोक गंभीर जखमी असून 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये एक महिला आहे. आज सकाळी अपघात झाल्यानंतर या ठिकाणी IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, त्याचप्रमाणे खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बल, त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सर्व यंत्रणांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. या ठिकाणी काही वेळासाठी ट्रॅफिक बाधित झाली होती, ती ट्रॅफिक मोकळी केलेली आहे आणि आता सर्व बाधित वाहने बाजूला काढून पुढील कारवाई पूर्ण करण्यात येत आहे. सर्व जखमींना MGM हॉस्पिटल आणि खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं आहे. या ठिकाणी अपघातात मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. या ठिकाणी वाहतूक सुरळीत केलेली आहे आणि सर्व पुढील प्रक्रिया सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे जगबुडी पुलावर काल पुन्हा एकदा अपघात झालाय. मुंबईहून रत्नागिरीला जाणारी ऑटो रिक्षा वळणाचा अंदाज न आल्यामुळे पलटी झाली.
त्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. भरणे जगबुडी पुलाचं काम हे विचित्र पद्धतीनं झालं असून मुंबई गोवा महामार्गावरील हा अपघातांचा नवीन ब्लॅक स्पॉट बनलाय. गेल्या 2 महिन्यात या ठिकाणी 4 मोठे अपघात झाले आहेत. आतापर्यंत या पुलावर अपघात होऊन 3 जणांनी आपला जीव गमावलाय. राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून विचित्र पद्धतीने वळण या ठिकाणी केले आहे, त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. उड्डाण पूल झाल्यानंतर झेड आकाराचे तीव्र वळण उतार आणि लगेच पूल अशी विचित्र परिस्थिती या ठिकाणी आहे. येथील अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणची डिझाईन करणाऱ्या ठेकेदार कंपनी व संबंधित इंजिनियर यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. रिक्षा पलटी झाल्यानंतर भरणे येथील स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयात आज 10 मे रोजी अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. तब्बल 11 वर्षांनंतर दाभोळकर कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते. सनातन संस्थेच्या 5 सदस्यांवर डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा आरोप आहे. पुण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून शुक्रवारी 10 मे रोजी निकालपत्राचं वाचन करण्यात येणार आहे. कर्नाटक पोलिसांनी कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीतून डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा उलगडा झालाय आणि आरोपींची नावे देखील समोर आली आहेत. कर्नाटक पोलिसांनी ही माहिती सीबीआयला दिली आणि अटक सूत्र सुरू केले. सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वीरेंद्र तावडेने डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा कट रचला. कळसकर आणि अंदुरे यांनी डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या. संजीव पुनाळेकरने आरोपींना पळून जाण्यास मदत केली, तर विक्रम भावेने हत्येसाठी वापरलेली पिस्तूल ठाण्याच्या खाडीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप करण्यात आलाय. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. या संबंधित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे. तसेच या प्रकरणी 1098 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. बालविवाहाबद्दल माहिती सांगणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक विवाह प्रथा असतात. आता अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अनेक विवाह सोहळे आयोजित केले जातात. या विवाह सोहळ्यात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणारे बालविवाह प्रतिबंधक करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लग्नपत्रिका छपाई करणारे प्रेसचालक, मंडप डेकोरेशनवाले, चालक, फोटोग्राफर, आचारी, मंगल कार्यालय, लॉन सभागृह व्यवस्थापक, बँडवादक, कॅटरिंग चालक, विविध जाती धर्मातील विवाह लावण्यात येणाऱ्या व्यक्ती यांनी विवाहाचे काम घेताना मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्याची खातरजमा करावी, त्यानंतरच विवाह समारंभाची बुकिंग घेणे बंधनकारक असणार आहे. रायगड जिल्ह्याच्या तळा शहरातील पुसाटी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुसाटी ग्रामस्थांकडून 9 व 10 मे असे 2 दिवस शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. सायंकाळी तळा बाजारपेठेतून खालोबाजा व बेंजूच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी लेझिमच्या तालावर ठेका देखील धरला होता. यावेळी भवानी मातेची प्रतिकृती आकर्षणाचा विषय ठरला, तर महाराजांची वेशभूषा केलेली व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या प्रसंगी पुसाटी ग्रामस्थ, महिला व शिवसम्राट मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीला आज 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय. गणरायाभोवती केलेल्या आंब्यांच्या आकर्षक आरस, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा अर्पण केली. पहाटे ब्राह्मणस्पती स्तुत्त अभिषेक करण्यात आला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेश भक्तांना देण्यात येणार आहे. आंब्याची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. आंब्याचे व्यापारी देसाई बंधू, आंबेवाले मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा महानैवेद्य देण्यात आला. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये
पहाटेपासूनच भक्तांची रांग लागलेली आहे बाप्पांच्या दर्शनाकरता. आपल्याला माहिती आहे आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी अत्यंत शुभ असलेला हा एक मुहूर्त आहे. पहाटेतीन वाजताच बाप्पांचं मंदिर भक्तांसाठी खुलं झालं. ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेकाने बाप्पांच्या पूजनाची सुरुवात झाली आणि आत्ता पहाटे 4 वाजता गायिका मनीषाताई निश्चल यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आता गणेशागासारखा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि आजची विशेष बाब म्हणजे गणपती बाप्पांचा विवाह सोहळा देवी शारदेबरोबर शारदेश मंगलम हा 12:30 वाजताच्या मुहूर्तावर या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे. आणि आजच्या निमित्ताने आपल्या परंपरेप्रमाणे बाप्पांना 11,000 आंब्यांचा महानैवेद्य हा अर्पण केलेला आहे. पुण्यातले सुप्रसिद्ध आंब्याचे व्यापारी श्री मंदार देसाई त्यांनी हा नैवेद्य अर्पण केलेला आहे. आणि बाप्पांचं हे लोभस रूप पाहण्याकरता भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आजच्या या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सकाळ प्रातःसमयी मला इथे भक्तिगीत गाण्याची संधी मिळाली, ती पण प्रत्यक्ष बाप्पाच्या समोर. बस आणखी यापेक्षा काय पाहिजे. आणखी अतिशय आनंद होतोय मला इथे. खूप छान वातावरण आहे इथे. सर्व भाविकांची गर्दी आहे आणि प्रसन्न अशी बाप्पाची मूर्ती आहे. आणि त्याबद्दल मी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांचे खूप खूप आभार मानते. कोकणचा राजा अशी ओळख असलेल्या हापूस आंब्याची आवक रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये वाढली आहे. आवक वाढल्याने आंब्याचे दर देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेत. त्यामुळे आंबा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत दिसून येते. सध्या 1 डझन 200 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत चांगला आंबा बाजारात मिळतोय. तर 5 डझनची पेटी देखील 1500 ते 1700 रुपयांपर्यंत मिळते. सुरुवातीला हेच दर 500 ते अगदी 1000 रुपये डझनपर्यंत होते. पण आता दर उतरले असून त्यात आज अक्षय तृतीया असल्यामुळे बाजारात आंबा खरेदीसाठी सर्वसामान्यांची लगबग दिसून येते. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते हे विजयी झालेले आहेत. मात्र त्यांच्या विजयाची आता औपचारिकता बाकी असून या विजयाची आम्हाला निश्चित खात्री आहे असा विश्वास शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केलाय. शेतकरी कामगार पक्षाचे श्रीवर्धन तालुका सरचिटणीस वसंत यादव यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि इतर घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एक बैठक पार पडली. यावेळी अनंत गीते यांच्या विजयाचा हा जल्लोष आहे असं सांगत चक्क कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले. खेड तालुक्यातील भरणे येथील श्रीदेवी काळकाई मंदिरात 12 मे रोजी तृतीय वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता देवीची मिरवणूक, 10 वाजता रिंगण कार्यक्रम, 11 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, 12 वाजता देवीची आरती, 12:30 महाप्रसाद, सायंकाळी 6:30 महाआरती, 7:30 हरिपाठ, रात्री 9 वाजता चिपळूण तालुक्यातील कामथे येथील श्री रामनमन नाट्य मंडळाचे कोकणची लोककला नमन, तळपता सूर्यसाक्षीला अर्थात चाहूल लागली वाघधरीच्या जखमी वाघाला हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी काळकाई देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महेश जगदाळे, उपाध्यक्ष सुरेश भुवड, राजेंद्र शिर्के, सचिव प्रशांत चव्हाण, सहसचिव संदीप खेराडे, खजिनदार सतीश पाटणे, सहखजिनदार विजय फागे, गणपत घोले, सदस्य मधुकर शिंदे, सुरेश धुमाळ, प्रदीप भुवड, अंकुश भुवड, दीपक बैकर, चिराग घडशी, पुजारी अनंत जंगम, विजय जंगम आदी उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील LP प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश संपादन केले. अक्षर भारती प्रतिष्ठान संचलित अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलं असून या परीक्षेमध्ये श्रवण श्रीकांत पाटील इयत्ता 6वी यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलाय. तसेच तालुका स्तरावर नवज्योत नवनीत देवळे इयत्ता 6वी या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त केलाय. तर गंगासागर नितीन म्हस्के इयत्ता 7वी या विद्यार्थ्याने केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलाय. या यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत असून LP प्रशालेतील मार्गदर्शक शिक्षकांवर देखील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण.